ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिनमध्ये. महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाच्या 899 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाच्या संकटाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर प्रथमच राज्यात एकाच दिवशी नोंदवण्यात आलेली ही निचांकी रुग्णसंख्या आहे. एका बाजूला राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण समाधानकारक वेग घेत असतानाच रुग्णसंख्येतील ही घट दिलासादायक ठरत आहे. समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा CDR पोलिसांकडे मागितला. CDR हा गुन्हेगारांचा मागवला जातो. CDR मागवायला माझी मुलगी काही गुन्हेगार आहे का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. गुजरातमध्ये सापडलेल्या 3500 किलो हेरोईनवर मुंबईच्या क्रूजवरील 1 ग्रॅम चरस भारी पडले. प्रश्न शाहरुख खानच्या मुलाचा नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे. आर्यन खान प्रकरणात वसुली करणाऱ्यांच्या हाती पक्षांच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहे ते नागडे होतील. 25 कोटींची वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे असा रोकटोक इशारा आजच्या सामना अग्रलेखातून देण्यात आलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलंय. जलसंपदा मंत्री कल्याण शहराच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे असे आम्ही करणार नाही. आमचे दोन मित्रपक्ष आणि इतर मित्रपक्ष जेथे सोबत असतील त्या ठिकाणी आमची आघाडी असेल, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5,000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपाने महापालिकेत नोकर भरतीचा बार उडवून दिलाय. सोबतच IT हब आणि लॉजिस्टिक पार्कसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. कर्नाटक शासनाकडून बेळगावासह सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने खडाचंगी उडाली होती. राज्यातील 30-35 साखर कारखान्यांना एकरकमी FRP द्यायला जमतं तर सहकार मंत्र्यांनाच काय अडचण आहे आणि कायद्याने एकरकमी FRP हक्क असताना तो डावलला जात असेल तर तसे करणारे साखर कारखाने का सुरू होऊ द्यावेत, असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. ऊस उत्पादकांवर अन्याय झाल्यास ऊस गळीत हंगाम जोमात असतानाही तो बंद पाडू, असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण येत्या गुरुवारपासून म्हणजेच 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 100% फेऱ्या चालवण्यात येणार आहे. शासनाने निवडलेल्या श्रेणींचं SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूजवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणी अटक झाली आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मुलाला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आर्यनला पाठिंबा दिलाय. आता गायक मिका सिंगने संताप व्यक्त केला आहे.
तर या बातम्यांसह इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.